नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपला आयोग ना आजकाल जरा स्मार्ट बनत चालला आहे. एम पी एस सी अगदी यू पी एस सी धर्तीवरती क्वेश्चन पेपर बनवत आहे आणि तुम्हाला राज्यशास्त्र विषयामध्ये अगदी असे सरळ सरळ कन्सेप्टवरती क्वेश्चन न दिसता थोडे ॲप्लिकेशन ओरिएंटेड क्वेश्चन दिसतात. म्हणजे जे काही रिसेंटली चर्चेमध्ये होतं, करंटमध्ये होतं, तर त्याला अगदी कन्सेप्टची साथ देत क्वेश्चन काढलेले असतात. त्यामुळे आपल्याला राज्यशास्त्र हा विषय बऱ्यापैकी सोपा वाटतो, मात्र एक्झाममध्ये तेवढे सहज मार्क मिळत नाहीत. ज्यांचं करंट अफेअर चांगलं आहे आणि पॉलिटीचं ॲप्लिकेशन ज्यांना समजतं अशा विद्यार्थ्यांना इथं मार्क मिळून जातात. तर आत्ता आम्ही तुम्हाला एक प्रॉपर लिस्ट देणार आहे, ज्या लिस्टच्या माध्यमातून तुम्ही राज्यशास्त्र विषयामधले सगळे टॉपिक ज्यावरती एक्झाममध्ये क्वेश्चन बनतील हे व्यवस्थितपणे करू शकाल. आजची लिस्ट ही दोन पद्धतीची असणार आहे. एक म्हणजे संकल्पनात्मक अभ्यास कोणत्या घटकांचा तुम्ही केलाच पाहिजे, म्हणजे असे काही ठळक मुद्दे असतात ज्यांवरती आयोगाने वारंवार क्वेश्चन विचारलेत, तर ते ठळक मुद्दे अगदी संकल्पनात्मक म्हणजे कन्सेप्ट ओरिएंटेड कसे अभ्यासायचेत किंवा ते कन्सेप्ट ओरिएंटेडच अभ्यासायचेत. आणि या व्यतिरिक्त दुसरी लिस्ट असणार आहे ती म्हणजे जे मुद्दे रिसेंटली करंटमध्ये चर्चे होते 2019-2020 असे काही भयंकर मुद्दे होते जे खूप चर्चेमध्ये गाजलेले आहेत आणि ते अगदी आपल्या राज्यशास्त्राला डायरेक्टली इम्पॅक्ट करणारे मुद्दे आहेत, तर त्यांची एक लिस्ट मी तुम्हाला देणार आहे जेणेकरून तुम्हाला ॲप्लाइड राज्यशास्त्राचा अभ्यास व्यवस्थितपणे या दिवसांमध्ये करता येईल. आजचं हे सेशन दोन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. जे विद्यार्थी येणारी 2020 पूर्वपरीक्षा देत आहेत, म्हणजे आता खरं ती 2021 होती आहे, आणि जे विद्यार्थी 2022 होणाऱ्या राज्यसेवा एक्झामसाठी तयारी करत आहेत, तर अशा दोन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांना या लिस्टचा फायदा होणार आहे. जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी या लिस्टचा अभ्यास आत्तापासून जर केला, म्हणजे हे जर मुद्दे आत्ता व्यवस्थितपणे समजून घेतले, तर भविष्यामध्ये तुम्हाला पॉलिटीचा अभ्यास करताना तुमचं डोकं त्या पद्धतीनेच चालणार. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही एम लक्ष्मीकांत घेऊन बसाल किंवा आमचे लेक्चर्स बघाल, तर तुम्हाला करंटमध्ये असलेल्या चर्चेशी संलग्न करत करत स्वतःचा अभ्यास करता येईल. ठीक आहे, तुम्हाला सगळ्यांचं विजन गव्हर्नमेंट जॉब या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती अगदी मनपूर्वक स्वागत. तुम्हाला आजच्या आपल्या लेक्चरची PDF आणि ऑडिओ फाईल ही विजन गव्हर्नमेंट जॉब ऑफिशियल या आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल. ठीक आहे, डायरेक्टली आता आपल्या मुद्द्याकडेच येऊ. त्याआधी इथे एक छोटासा कोट दिला आहे, द आर्ट ऑफ ॲक्सेप्टन्स, म्हणजे ॲक्सेप्ट करणं म्हणजे आपल्याला हे येतं आहे किंवा हे येत नाही, तसंच ॲक्सेप्ट करत आपल्याला पुढं पुढं जायचं आहे. कारण ॲक्सेप्टन्स इज अ सिम्पल रेकग्नेशन ऑफ द ट्रूथ दॅट दिस इज द वे थिंग्ज आर इन दिस मोमेंट. तर असंच काही राज्यशास्त्राशी संबंधित सुद्धा आहे. हे असे ठराविक मुद्दे आहेत की ज्यांवरती एक्झाममध्ये वारंवार क्वेश्चन येतात, संकल्पनात्मक मुद्दे तुम्ही त्याला म्हणू शकता. त्यामध्ये तुम्हाला अभ्यास करताना, प्रॉपर रिव्हिजन करताना किंवा क्वेश्चन सॉल्व्ह करताना मॅक्झिमम क्वेश्चन हे संविधानाच्या निर्मितीवरती करायचे आहेत. ज्या महत्त्वाच्या समित्या होत्या त्यांचे सदस्य कोण होते, त्यांच्या काही महत्त्वाच्या अशा रेकमेंडेशन होत्या का, यांवरती करायचं आहे. घटनेच्या वैशिष्ट्यांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. घटनेचा सरनामा, मूलभूत हक्क, कर्तव्य, राज्यधोरणांची मार्गदर्शक तत्वे, महत्त्वाच्या घटनादुरुस्ती आणि आणीबाणी. तर हे असे ठराविक मुद्दे आहेत की ज्यांवरती वारंवार क्वेश्चन विचारले जातात. थोडं मी डिटेलमध्ये पण जाणार आहे. संविधानाच्या निर्मितीचा अभ्यास करताय म्हणजे नेमकं काय करायचं, किंवा मूलभूत हक्कांचा अभ्यास करताना नेमके कोणते ते घटक आहेत की ज्यांवरती वारंवार क्वेश्चन आलेत. तर संविधानाच्या निर्मितीमध्ये ऐतिहासिक पार्श्वभूमी ही भरपूर वेळेस विचारलेली आहे. त्याचबरोबर समित्यांमध्ये मसुदा समिती ही खूप महत्त्वाची ठरती आहे, त्यांच्या सदस्यांवरती वारंवार क्वेश्चन आलेले आहेत. त्याचबरोबर घटनेची ठळक वैशिष्ट्य, जसं की आपण कुठल्या कुठल्या तरतुदी कोणत्या कोणत्या देशांच्या कॉन्स्टिट्यूशनमधून घेतल्यात. ठीक आहे, तर हे संकल्पनात्मक मुद्दे, त्याच्यामध्ये करंटचा कुठलाही एक वाससुद्धा नाही आहे, म्हणजे करंट अफेअरचा आणि या मुद्द्यांचा काहीही संबंध नाही आहे. ठीक आहे, मात्र पुढं असे काही मुद्दे असतील जे तुम्हाला करंटमध्ये पण दिसतील आणि ते कन्सेप्टला सुद्धा तुम्हाला लिंक करायचे आहेत, जसं की आपलं नागरिकत्व, तर त्याच्यावरती आपण थोडंसं पुढं बोलूयात. मूलभूत हक्कांमध्ये तुम्हाला घटनेचे कलम जे आहेत, जसं की कलम 14-32 ते अभ्यासायचेत. मूलभूत अधिकारांना कुठले कुठले अपवाद आहेत, म्हणजे असे काही अपवादात्मक घटना आहेत की ज्यांमुळे मूलभूत हक्कांवरती गदा येऊ शकते, तर ते अपवाद तुम्हाला शोधायचे आहेत. मूलभूत अधिकारांची वैशिष्ट्य काय आहेत, मूलभूत हक्कांची वैशिष्ट्य काय, त्याचबरोबर 44वी घटनादुरुस्तीने नेमकं काय झालं, म्हणजे ही अतिशय महत्त्वाची आहे आणि म्हणूनच इथं फंडामेंटल राईट्समध्ये, मूलभूत हक्कांमध्ये इथं इन्क्लूड केलेलं आहे. ठीक आहे, आणि मूलभूत हक्कांमध्ये वारंवार ज्या गोष्टीवरती क्वेश्चन आलेले आहेत, रिपिटेटिव्ह आलेले आहेत, ते म्हणजे शिक्षणाचा अधिकार.
ठीक आहे. तर शैक्षणिक हक्क हा अतिशय महत्त्वाचा आहे, ज्यावरती भरपूर वेळेस आयोगाने क्वेश्चन विचारला आहे. तर या रिलेटेड थोडा जास्त अभ्यास करा. त्यानंतर जे आपल्या राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे आहेत, म्हणजे डायरेक्टिव प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, त्यामध्ये कलम 35 ते 51 पर्यंत ही कलमं थोडीफार पाठ असायला पाहिजेत. आणि त्या रिलेटेड जे कलमांमधल्या तरतुदी आहेत त्यासुद्धा तोंडपाठ असायला पाहिजेत. त्यानंतर आयोगाने ना रिसेंटली थोडेफार ट्रिकी क्वेश्चन पण विचारले, त्याला आपण ॲप्लाइड पॉलिटीवाले क्वेश्चन म्हणू शकतो, ज्यामध्ये मग मूलभूत अधिकार किंवा मूलभूत हक्क आणि डी पी एस पी याच्यामध्ये फरक काय आहे किंवा हे कशा पद्धतीने ॲप्लाय केले जातात, तर असे मूलभूत अधिकार, मूलभूत हक्क आणि डी पी एस पी यांचा तुलनात्मक अभ्यास तुम्हाला करायचा आहे. ठीक आहे, डी पी एस पीची वैशिष्ट्ये काय आहेत, त्याचबरोबर तुम्हाला काही महत्त्वाचे जे काही निकाल लागलेले आहेत, जे काही महत्त्वाचे खटले होते, ज्या केस स्टडी म्हणून तुम्हाला करायच्या आहेत, ऑलरेडी तुम्ही वाचले असतील ही एक अपेक्षा आहे. राज्यसेवा एक्झामची तुम्ही तयारी करताय, कुठली गट क गट ब ची एक्झाम नाही आहे ही, त्यामुळे तुम्हाला केशवानंद भारती खटल्यामधल्या काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला माहिती असायला पाहिजेत. मिनर्वा मिलची जी केस आहे ती माहिती पाहिजे. गोलकनाथ प्रकरण काय घडलं होतं, मनेका गांधी प्रकरण काय, तर यांचे निकाल आणि आपल्या संविधानाच्या बेसिक स्ट्रक्चरबद्दल जे काही तिथं बोललेलं आहे तर त्याबद्दलची माहिती असायला पाहिजे. ठीक आहे, हे ऑलरेडी आपण विजन स्टडीच्या लेक्चर्समधून सुद्धा घेतलेलं आहे आणि वारंवार याच्यावरती आधारित आपल्या विजन गव्हर्नमेंट जॉबवरती सुद्धा भरपूर वेळेस लेक्चर्स घेतलेले आहेत. केशवानंद भारती खटला हा लीना मॅमनी खूप डिटेलमध्ये घेतला आहे, तुम्ही तो एकदा बघून घ्या. ठीक आहे, त्यानंतर आता चालू घडामोडींमध्ये आपल्या पॉलिटीमध्ये आलेले जे चर्चेतले घटक आहेत, जसं की नागरिकत्व, नागरिकत्वाचा नेमका अर्थ काय होतो, नागरिकत्वाचं महत्त्व काय, आणि नागरिकत्व रिलेटेड जो कायदा आहे 1955 तो तुम्हाला आत्ता अभ्यासणं खूप गरजेचं आहे, कारण नागरिकत्व अगदी हॉट टॉपिक आहे ज्यावरती आयोगाने ऑलरेडी क्वेश्चन काढलेला असेलच. ठीक आहे, कारण हे तर पेपर ऑलरेडी सेट झालेलेच होते जे तुम्हाला आता एक्झाममध्ये मिळतील, त्यामुळे नागरिकत्वावरती क्वेश्चन बनू शकतो. ठीक आहे, त्यानंतर आपले राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती हे पद नेहमीच चर्चेमध्ये असतं, त्यामुळे तुम्ही या रिलेटेड अभ्यास कराच. राज्यपाल पद आपल्या खास करून महाराष्ट्रामधलं थोडं वादामध्ये होतं, बऱ्याचशा काही अशा घटना घडलेल्या आहेत, त्यामुळे राज्यपाल पदाविषयी थोडीफार माहिती असायला पाहिजे, हे सगळं चर्चेमध्ये होतं. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही विधिमंडळांचा अभ्यास करायचा आहे. राष्ट्रीय पक्ष, कारण रिसेंटलीच एका पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यात आलेला आहे. महानगरपालिकांविषयी थोडाफार अभ्यास करा. त्यानंतर निवडणूक आयोगासंदर्भातचा सुद्धा तुमचा अभ्यास झाला पाहिजे, कारण आपल्या देशामध्ये दरवर्षी ऑलमोस्ट दर तीन चार महिन्यातून इलेक्शन होत राहतात, त्यामुळं निवडणूक आयोग हा अगदी हॉट टॉपिक असतो. ठीक आहे, राज्यनिर्मिती आणि केंद्रशासित प्रदेश हे घटकसुद्धा तुम्हाला माहिती असायला पाहिजेत, कारण रिसेंटलीच आपण केंद्रशासित प्रदेश हे मर्ज केलेले आहेत आणि दोन केंद्रशासित नवीन प्रदेशसुद्धा फॉर्म केलेले आहेत, त्यामुळं या केंद्रशासित प्रदेश आणि राज्यनिर्मिती यांचा सिक्वेन्स थोडाफार तुम्हाला माहिती असायला पाहिजे. आणि आपल्या देशाचं सर्वोच्च न्यायालय आणि सरन्यायाधीश हे दोन्ही गोष्टीसुद्धा वारंवार चर्चेमध्ये येतात, कॉन्ट्रोवर्सी काही ना काही होत राहते, तर सर्वोच्च न्यायालय आणि सरन्यायाधीश हा टॉपिक तुम्हाला करायचाच आहे. ठीक आहे, जम्मू काश्मीर पुनर्गठन कायदा 2019, तर या कायद्यावरती सुद्धा आपल्याला क्वेश्चन बनू शकतो, कारण याच कायद्याच्या अंतर्गत आपण जम्मू काश्मीर आणि लद्दाख असे दोन केंद्रशासित प्रदेश फॉर्म केले. 370 कलम हटवल्यामुळं तुम्हाला सिलेबसमधला एक नवीन पॉईंट जो ॲड झाला आहे तो हाच असणार आहे, जम्मू काश्मीर आणि पुनर्गठन कायदा 2019. ठीक आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं हे सगळं अभ्यास तुम्ही करताना ना कलम 1 ते कलम 4 हे चारही कलम वाचून घ्यायचेत, कारण हे चार कलमच आहेत की ज्यामुळं आपण आपल्या राज्यांच्या सीमा ठरवतो, केंद्रशासित प्रदेशांच्या सीमा ठरवतो, म्हणजे संघ आणि त्याचा प्रदेश ठरवण्यासाठी जो पार्ट 1 आहे आपल्या संविधानामधला, म्हणजेच आर्टिकल 1 ते 4, हे अगदी इन डिटेलमध्ये अभ्यासा. जसं की आपण कलम 2A वापर करून सिक्कीमला आपल्या देशामध्ये सहभागी करून घेतलं, कलम 3 वापर करून तेलंगणा राज्य फॉर्म केलेलं आहे, त्यानंतर कलम 3 जे आहे ना त्याच्यामध्ये एक महत्त्वाची कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट झाली होती, घटनादुरुस्ती 5 जी की 1955 झाली होती, आणि त्यानुसार आपण कलम 3 घटनादुरुस्ती केलेली आहे. ठीक आहे, तर हे पण थोडं लिंक लावत चला, म्हणजे अभ्यास करताना थोडं सोपं पडेल. आता जे खूपच चर्चेमध्ये होतं ते म्हणजे आपल्या भारतीय नागरिकत्व, ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं आहे नागरिकत्व कायदा तुम्हाला अभ्यासायचा आहे, त्याचबरोबर मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य आणि भारतीय सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित असलेले महत्त्वाची कलम, त्याचबरोबर भारतातील आणीबाणी संदर्भाच्या तरतुदी काय आहेत, कोणते कलम आहेत, कारण आपण डायरेक्ट इनडायरेक्टली असं बऱ्याचशा न्यूजपेपर्समध्ये लिहून येतं, ते वाचलेलं असतं की भारतामध्ये अघोषित आणीबाणी लागू होती वगैरे, तर त्यामुळे आणीबाणी हा विषय आपल्या देशामधला अगदी हॉट टॉपिक आहेच, तर तो तुम्ही थोडासा डिटेलमध्ये अभ्यासा. केंद्र राज्य संबंधांशी संदर्भात जे काही महत्त्वाचे कलम आहेत 256, 356, तर ती कलमं तुम्ही अभ्यासायची आहेत. त्याचबरोबर
अत्यावश्यक वस्तूंचा कायदा म्हणजे इसेन्शियल कमोडिटीज ॲक्ट ज्याच्यामध्ये रिसेंटलीच बदल करण्यात आला, तर तो पण तुम्ही एकदा वाचून घ्या कारण त्यावरती सुद्धा क्वेश्चन बनतील. त्याचबरोबर सुप्रीम कोर्टचे जे काही महत्त्वाचे निर्णय आहेत, जे मूलभूत अधिकार किंवा आपल्या संविधानाची मूलभूत रचना किंवा आपलं बेसिक स्ट्रक्चरशी संदर्भात आहेत ना, जे ऑलरेडी मी तुम्हाला वरती दिलेल्या निकालांमधून बघायला सांगितलेत, तर ते तुम्ही खूप डिटेलमध्ये बघाच, कारण तुम्ही खरंच राज्यसेवेची एक्झाम देताय आणि पॉलिटी हा असा विषय आहे की ज्यामध्ये आलेले 15 ते 17 क्वेश्चन्स हे तुम्हाला जर पैकीच्या पैकी मार्क मिळून देणारे असतील तर तुमचा स्कोर हा खूप चांगल्या पद्धतीने वाढेल. ऑलरेडी मी इतिहासाच्या टॉपिकबद्दल सांगितलं होतं की इतिहासामध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क घेणं शक्य नाही आहे, मात्र पॉलिटी ज्योग्राफी हे असे विषय आहेत की ज्यामध्ये तुम्ही पैकीच्या पैकी मार्क मिळवू शकता, तर तो चान्स अजिबात सोडू नका आणि नेहमी डोळ्यापुढे काहीतरी टार्गेट ठेवा की मला एवढे एवढे मार्क मिळवायचे आहेत, आणि मग तुम्ही ते मार्क ॲटोमॅटिक सब्जेक्ट वाईज डिवाईड करून त्या त्या सब्जेक्टमधून घेण्याचा प्रयत्न कराल. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्ही 120 टार्गेट ठेवला असेल राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी पेपर 1 मध्ये, तर तुम्ही त्या 120 मार्कांना कुठल्या कुठल्या सब्जेक्टमधून घ्यायचं आहे त्याचा प्लॅन बनवाल, आणि हीच तुमची पहिली स्टेप असती की ज्यातून तुम्ही त्या एक्झामला सिरियसली घेऊन फक्त प्रिपेअर करत नाही आहे तर एक्झाम क्रॅक करण्यासाठीचं पहिलं पाऊल टाकलं आहे. ठीक आहे, तर तुमच्या 120 मार्कांचं जर टार्गेट असेल तर त्याला डिवाईड करून प्रत्येक सब्जेक्टमध्ये एवढे एवढे मार्क घ्यायचेत असा प्लॅन आखा. आणि माझं असंच एक सजेशन आहे की राज्यशास्त्र विषय पैकीच्या पैकी मार्क देणार आहे, त्यामुळे हे जे वरती टॉपिक दिलेले आहेत ते प्रॉपरली अभ्यासा, हेच ते टॉपिक आहे जे तुम्हाला मार्क मिळून देतील. ठीक आहे, आणि मी तुम्हाला यापूर्वी पण सांगितलं आहे की फक्त वाचून अभ्यास होणार नाही आहे, या दिवसांमध्ये क्वेश्चन आन्सरच्या पद्धतीने भरपूर सारी प्रॅक्टिस करायची आहे. विजन स्टडीच्या ॲपमध्ये तुम्हाला भरपूर साऱ्या फ्री टेस्टसुद्धा मिळत आहेत, त्या फ्री टेस्ट सॉल्व करा, त्यानंतर तुम्हाला एक अंदाजा येईल की काय क्वालिटीचा अभ्यास आपण करणार आहोत, आणि मग जर तुम्हाला अफोर्ड होत असेल तर तुम्ही सब्जेक्ट वाईज टेस्ट सिरीज जॉईन करू शकता. अतिशय कमी फी आहे याची, ज्यामध्ये तुम्ही 1000 जास्त क्वालिटी क्वेश्चन सॉल्व कराल. 1000 क्वेश्चन जर सॉल्व केले एका सब्जेक्टमधले तर बघा किती चांगल्या पद्धतीने तुमची प्रॅक्टिस होणार आहे. ठीक आहे, तुम्हाला कोर्सच्या डिटेलमध्ये प्रत्येक टॉपिकवरती किती किती क्वेश्चन्स आहेत ते सुद्धा अगदी डिटेलमध्ये दिलेलं आहे. तर जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर विजन स्टडीचा ॲप डाउनलोड करून त्यामध्ये बाय कोर्सचा ऑप्शन असतो, तिथून तुम्ही कोर्स घेऊ शकता. ओके, आणि ज्यांना लेक्चर्सच्या माध्यमातून फास्ट्रॅक पद्धतीने रिव्हिजन करायचे अशांसाठी राज्यसेवा 2020 फास्ट्रॅक बॅच ॲडमिशन ओपन आहेत. या दिवसांमध्ये तुम्हाला प्रॉपर क्वेश्चन आन्सर लेक्चर्सच्या माध्यमातून एक्सप्लेनेशनच्या माध्यमातून तुमच्या अभ्यासाला रिवाईज करता येईल. तर तुमची इथंच रजा घेतो, हसत घेत अभ्यास करा, हेल्दी फूड खा आणि आईवडिलांची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.